हॅलो गाईज, बॅडमिंटन ब्रदरच्या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. आत्तापर्यंत तुमच्या सगळ्यांच्या मदतीमुळे आपल्या चॅनलचे 300 सबस्क्रायबर कम्प्लीट झाले आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. आत्तापर्यंत आपली बॅडमिंटन कोर्टवरती उतरायची ऑलमोस्ट सगळी तयारी झाली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला वाटत असेल पण अजून थोडासा पेशन्स ठेवा. आपण मागच्या एपिसोडमध्ये बॅडमिंटन रॅकेट संबंधी कम्प्लीट माहिती डिटेलमध्ये बघितली, पण अजून आपण हे शिकलो नाहीये की ती रॅकेट कशी पकडायची, कुठल्या शॉटसाठी कुठली ग्रीप उपयोगाची असते. त्यामुळे रुको जरा, सबर करो, बोला धक्का बुक्की नाही करणे का, आराम सी लेने का. हा, आजचा एपिसोड खूप महत्वाचा असणार आहे, कारण सगळ्यात जास्त लोकांच्या चुका रॅकेट पकडण्यामध्येच होतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या शॉट्समध्ये खूप फरक पडतो. आज आपण 4 प्रकारच्या ग्रिप्स बघणार आहोत. चला बघूया 4ही प्रकार. आपण जी पहिली बॅडमिंटन ग्रिप शिकणार आहोत ती असणार आहे फोरहँड ग्रिप. ही शिकायची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे आपण जसं एखाद्याला हँडशेक करतो तसं आपल्याला रॅकेटला हँडशेक करायचं. म्हणजे आपण आता दुसऱ्या हातात रॅकेट पकडायची आणि अशी जेव्हा सरळ आपण रॅकेट पकडतो त्याला आपण हँडशेक करायचं. ह्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की मी ग्रीप समजून देण्यासाठी रेषा आखलेल्या आहेत, तर आपल्याला ही सरळ पकडायची आणि ह्या बोटांमध्ये आपल्याला गॅप ठेवायची. ह्या ग्रीपला व्ही शेप ग्रीप सुद्धा म्हणतात. याचं कारण म्हणजे आपल्या हातामध्ये व्ही आकाराचा शेप येतो, यासाठी ह्या ग्रीपला व्ही ग्रीप असंही म्हणतात. ह्या ग्रीपचा उपयोग आपल्याला कधी कधी होतो ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघू. बॅकहँड ग्रिप. ह्यामध्ये आपल्याला हे जे रॅकेटचं फेस असतं त्याच्या लाईनमध्ये समोर अंगठा ठेवायचा आहे. ह्यामध्ये आपला अंगठा पुढे येणार आहे, बाकीची 4 बोटं खाली राहणार आहे. जसं तुम्हाला दिसतंय की ह्या रॅकेटच्या फेसच्या बरोबर समोर आपला अंगठा येतो. ह्याचा आपल्याला उपयोग कधी कधी होणार आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघू. आपण जी तिसऱ्या प्रकारची ग्रीप बघणार आहोत त्याला म्हणतात बेवल ग्रीप. हे फोरहँड ग्रीप आणि बॅकहँड ग्रीप याचं कॉम्बिनेशन आहे.
म्हणजे आपण जेव्हा फोरहँड ग्रीप पकडतो तेव्हा ती अशी दिसते आणि बॅकहँड ग्रीप पकडतो तेव्हा ती अशी दिसते. बेवल ग्रीप ही ह्या दोन्हीच्या मध्ये असते, म्हणजे आपण अंगठा पूर्ण इथे ठेवत नाही तर ह्या ज्या दोन रेषा मी आखलेल्या आहेत ह्याच्या मध्ये ठेवतो. जेव्हा आपण रॅकेट फोरहँडला ठेवतो तेव्हा ती रॅकेट अशी दिसते तर बॅकहँडला अशी दिसते. जेव्हा आपण बेवल ग्रुप वापरतो तेव्हा ती बरोबर तिरकी असते, म्हणजे ह्या दोन्ही ग्रीपच्या मध्ये आपला अंगठा येतो. ही ग्रीप आपण कधी कधी वापरतो ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघू. चौथी आणि शेवटची ग्रीप असणार आहे पॅन हँडल ग्रीप. ही ह्यामध्ये आपण बरोबर रॅकेटच्या साईडला अंगठा ठेवणार आहोत. जसं आपण रॅकेटचा फेस आहे त्याच्या साईडला बरोबर अंगठा ठेवणार आहोत. ही ग्रीप आपण कधी वापरणार आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. जेव्हा शक्यतो मुलं पहिल्यांदा खेळत असतात तेव्हा अशी रॅकेट पकडतात कारण ती यूज करायला फार सोपी असते. पण आपल्याला ही फोरहँड ग्रीप आणि पॅन हँडल ग्रीप ह्याच्यामध्ये कधी गफलत करायची नाही, कारण ही रॅकेटनी जास्त फास्ट शॉट्स मारायला गेले तर ही रॅकेट हातातनं सुटू शकते. पण ह्या सगळ्या ग्रीप्सचा यूज करत असताना दोन गोष्टी लक्षात ठेवायच्यात. एक म्हणजे आपण कधीच रॅकेटच्या ग्रीप्स एकदम घट्ट पकडत नाही. आपण जेव्हा शॉट एक्झिक्यूट करणार आहोत तेव्हाच आपण ग्रीप घट्ट पकडणार आहोत. त्याआधी आपण ग्रीप ही लूजच पकडायची आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण प्रत्येक ग्रीपमध्ये सगळी पाची बोटं यूज करत नाही. ही जी तीन बोटं असतात ही तीन बोटं फक्त सपोर्टसाठी असतात. ॲक्च्युअल ग्रीप आपण पहिलं बोट आणि अंगठा ह्यामध्येच पकडणार आहोत. ह्या दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपल्याला जेव्हा फोरहँड टू बॅकहँड किंवा कुठल्याही ग्रीपमधनं दुसऱ्या ग्रीपमध्ये चेंज करायचं असतं ते करायला सोपं जाण्यासाठी या रॅकेटच्या ग्रीप आपण हलक्याच पकडल्या पाहिजेत. जर त्या आधीपासूनच तुम्ही घट्ट पकडून ठेवलात तर तुम्ही ग्रीप्स चेंज करू शकत नाही. त्यामुळे ही गोष्टही नक्की लक्षात ठेवा. तुम्ही जेव्हा पुढं खेळणार आहात तेव्हा ह्या रॅकेटचा ग्रीपचा यूज कसा होतोय हे तुम्ही एकदा नक्की बघा. आणि जर तुम्ही चुकत असाल तर करेक्ट करायला विसरू नका. आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आपला चॅनल सबस्क्राईब करायला आणि हा व्हिडिओ लाईक करायला मात्र विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.